तो ये चीज जोन अभी चल रही है 100 करोड़ का, तो क्या करे, देयर इज पब्लिक फॉर ऑडियंस फॉर दैट। त्याचं वैभव सगळं गेल्यानंतर काय अवस्था होते ते अतिशय नंतर मार्मिक आणि अतिशय गोड पद्धतीनं सांगितलंय। मुख्य म्हणजे एक लाईटर टोन ठेवला आहे सगळ्या याच्यामध्ये, तो अतिशय बेस्ट आहे। आणि अभिनया संदर्भात किंवा याच्या संदर्भात महेशबद्दल काय बोलू शकत नाही, कारण मूळ कलाकृती पण चांगली आहे आणि त्याला चार चांद लावल्यासारखे। म्हणजे नाना पाटेकर माझ्या मते ह्या पिढीतला एवढा चांगला नट दुसरा कोणी नाही आहे। म्हणजे नट म्हणून तर आहेच, माणूस म्हणून पण आहे। आणि महेश मांजरेकर एक चांगला डिरेक्टर आहे आणि त्यांच्या हातात ही चांगली कलाकृती, मैदानी चांगली, एकंदरीत फार चांगली भट्टी जमलेली आहे। आणि एक मेजवानी आहे नवीन वर्षाची 2016 साठी, मला वाटतं मराठी ऑडियन्ससाठी ही एक खास मेजवानी आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा खूप आनंद घ्यायला पाहिजे। नाही, उलट आत्ताच्या पिढीला हे जास्त आवश्यक आहे की विभक्त कुटुंब पद्धतीमुळं, म्हणजे त्याची सुरुवात झाली, त्याचे सगळ्यात वाईट उदाहरण म्हणजे आत्ता झालं की आता नवरा बायको पण बाजूला व्हायला लागले, आत्ता तरी ते एकमेकाला सांभाळून घेतात। दुसरी गोष्ट परत काय असतात ना की काय माइलस्टोन असतात, हे परत इतिहास झाला ना, हा इतिहास परत लोकांसमोर परत कधी मिळायला बघणार नाही, दुसऱ्या कोणाची ताकद पण नाही असं ते इतक्या चांगल्या पद्धतीनं करण्याची। त्यामुळं एक चांगलं काहीतरी घडून गेलं आपल्याला, एक ठेवा आपल्या सोनेरी पान आपल्या ह्याच्यात ठेवण्यासारखं आहे, असं ते काहीतरी होऊन जाईल। नाना हा अतिशय मनस्वी आणि अतिशय काय म्हणतात त्याला, त्याचा आवाका इतका मोठा आहे आणि कुठलं काही सोडणार नाही तो, त्यामुळं तो अतिशय सुंदर, म्हणजे एक काय म्हणतात त्याला मैफिल आहे, मैफिल। खूप चांगली गोष्ट आहे, मला वाटतं की नटसम्राट हे एक माइलस्टोन नाटक होतंच आणि कुठेतरी ते त्रास देत होतं की त्याचं कसं आहे की ते नाटक ती जी एक सिन्सिअरिटी होती आधी नटांकडे वेळ होता, तर आता बिकॉज ऑफ द चेंजिंग टाइम्स आता सिनेमा आला आहे, टेलिव्हिजन आलं आहे, तेव्हा नाटक कुठेतरी आणि नटसम्राटसारखं नाटक करण्यासाठी जे एक काय म्हणतात त्याला कमिटमेंट पाहिजे ना, ती आता सध्या देता येत नाही आहे। समवेअर दॅट ते मला त्रास देत होतं की त्याचा सिनेमा करावा, पण नाटकाचा सिनेमा करताना ते नाटकासारखं दिसू नये हे मला कायम डोक्यात होतं, म्हणून इट टू टाईम, 4 वर्ष लागली सिनेमा लिहायला, मला बनवायला मे बी लिहायला 2 वर्ष लागली, पण टुडे वेन आय सी इट, आजची रिॲक्शन बघितली, आय एम सो हॅपी की नाटकाचा सोल कुठे न हरवता तो कुठेही नाटक वाटत नाही। आणि आय एम पर्सनली सॅटिस्फाईड, पण काय असतं की आपण प्रत्येक वेळेला ना जेव्हा सिनेमा करतो तर आपल्याला वाटत असतं की आपल्याला ऑडियन्सला, आपण ऑडियन्ससाठी काहीतरी करतो आहे, आपल्याला वाटत असतं की आपल्याला माहिती आहे ऑडियन्सला काय हवं आहे, असं कधीच नसतं। ऑडियन्सला चांगलं त्याचं ॲक्सेप्ट करत असतात, त्यांच्या आपण कधीकधी त्यांच्या बघण्याच्या क्षमतेला आपण कमी लेखतो की त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे, त्यांना नाचगाणी पाहिजे, नो इट इज नॉट द केस, ऑडियन्स विल ऑलवेज ॲक्सेप्ट अ गुड सिनेमा। त्यामुळे सिनेमा करताना माझं हा सिनेमा करताना असं डोक्यात होतो की हा सिनेमा पहिला मला आवडला पाहिजे, नंतर आपण ऑडियन्सचा विचार करू, आणि तो मला भयंकर आवडला आणि आय सॉ इट टुडे विथ द ऑडियन्स, आणि माझं असं लक्षात आलं की ऑडियन्सला ऑनेस्टली काही दिलं ते एक्सेप्ट करतं। सर, नानांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? फॅन्टास्टिक, फिनॉमिनल अनुभव होता। काय थोडे हो खूप खूप अफवा असतात, खूप गोस्ट स्टोरीज असतात की नाना असा आहे तसा आहे, बरं नानालाही वाटत असेल की महेश असा आहे तसा आहे, पण मला नाही वाटत की मी तिकडे जाताना विचार केला की मी मला माहिती आहे काय करायचं ते। बऱ्याच जणांनी सांगितलं का सिनेमा होणार नाही, पण मी त्यांना खात्रीने सांगितलं की 100% सिनेमा होईल, आणि सांगायला तर खूप बरं वाटतं की नाना वॉज अ प्लेजर टू वर्क विथ, एकही आमचा वाद झाला नाही, एकही भांडण झालं नाही, इनफॅक्ट ह्या सिनेमानंतर वी हॅव बिकम मोर फ्रेंड्स। आधी एवढे आम्ही होतो मित्र, पण एवढे नव्हतो, टुडे वी अंडरस्टँड इच अदर, आणि मला वाटतं त्याला हँडल केलं, त्याची मला कळत होतो का चिडत असेल, का त्याची इरिटेटिंग होत असेल, पण त्याची कारणं आहेत जी मला वाटतं की इफ यू नो, म्हणजे तो एक्सपेक्ट करतो की इतरांकडनं पण परफेक्शन आणि त्याची सिन्सिअरिटी जेवढी ते सांभाळायला लागतं बघतं, आणि आय थिंक फॅन्टॅस्टिक पर्सन टू वर्क। सिनेमा एडिटिंग टॅगलाईन आहे असा
सिनेमा एडिटिंग करताना किती तास लागतात? खूप. मी एकतर काय असतं, मी प्रत्येक एडिट हा एडिट मला सॅटिस्फाय केल्याशिवाय मी कधीच नाही. मी प्रत्येक एडिटला बसतो. माझा एडिटर खूप छान आहे, व्हेरी व्हेरी वेल एडिटेड फिल्म. पण मी बसलो होतो आणि थोडंसं लेंथ होतं, पण आता खूप चांगले चांगले सीन पण त्यात गेले. पण ते देन यू हॅव टू बी अ लिटल रुथलेस, कारण सिनेमाचं लेंथ पण आपल्याला डोक्यात ठेवायचं असतं. पण व्हॉट एव्हर इज द एंड रिझल्ट इज फिनॉमिनल. क्या टॅगलाईन? बिकॉज ऐसा नट हुआ नहीं, नॉट इज नट सम्राट, कि ऐसा नट जो हुआ नहीं. तो वो पूरी कहानी कहता है, जो ये टैगलाइन है पूरी कहानी कहता है. कहानी कहता है वो, और एक इट इज एन एक्टर्स फिल्म, इट इज अ थिएटर एक्टर्स फिल्म. एंड क्या होता है कि बहुत हम भी थिएटर से आए तो होता है कि हम क्या करते, हम प्लेस करके घर पे जाते ना, हम सिर्फ वहाँ कॉस्ट्यूम निकाल के घर पे जाते. कई बार हम थिएटर घर पे लेके जाते, तो वो जो थिन लाइन है डिवाइडिंग बिटवीन थिएटर एंड रियलिटी, वो हम लोग भूल जाते हैं आफ्टर डूइंग मेनी शोज. तो वो उसकी तकलीफ होती है घर में. फिल्म देखने के बाद आपको पता चलेगा. सर, आपने हमेशा ये सीरियस मुद्दे छेड़े, मतलब कुछ भी अपने कन्विक्शन को बिखेर कर, साथ साथ इतनी सेक्स कॉमेडीज आ रही है, तो मतलब पब्लिक एक्सेप्ट करती है? टू ईच इज़ ओन अभी चल रही है, 100 करोड़ कर रही है, तो क्या करें, देयर इज पब्लिक फॉर ऑडियंस फॉर दैट. मैं शायद नहीं करूँगा. नहीं, एक बात सुनो, द फैक्ट दैट 100 करोड़ की बिजनेस करती मतलब एक ऑडियंस है. तो वो ऑडियंस से मैं उनको चैलेंज तो नहीं कर सकता. शायद मैं ऐसी फिल्में नहीं बनाऊंगा, लेकिन जो बनाते हैं उनको बस बना दो. देखने वाले तो है, तो क्या करेंगे. जब तक ये देखने वाले कम नहीं होंगे, बनना बंद नहीं होगा. सो इट इज नेवर ब्लेम द मेकर्स, आई फील देयर इज एन ऑडियंस फॉर इट. सो क्या करें. सर, आपने तब तक जितनी भी फिल्म देखी है ये इंटरवल तक, कुछ ऐसा रह गया जो आपको भी? नहीं नहीं, मैंने भी हमें मैंने तो भी 200 बार देखी रहेगी ना एडिट में, तो मेरे को कुछ नहीं लगता इसमें कुछ रहेगा. नहीं नहीं नहीं, ऑडियंस जब बोलेंगे तो पता चलेगा कुछ रहेगा. सर, नट सम्राट एक फॅमिलीची गोष्ट आहे, तर आता जेव्हा फॅमिली वेगवेगळ्या होत आहेत किंवा मुलं आता टेक्नॉलॉजी सॅव्ही झालेली आहे, टेक्नॉलॉजी जास्त कनेक्ट असतो, अशा वेळेला हा फॅमिली ड्रामा किंवा फॅमिलीशी कनेक्ट असलेला? नाही नाही, आपल्याला अजूनही फॅमिली करतो आपण, अजूनही नाही तेवढं आपण हे झालेलो. आणि ती एक गोष्ट सांगितलं मी नटसम्राट, जी त्या काळातली आहे, त्यामुळे ती त्या काळातच सांगायला लागतं. मी तो काळ आजच्या काळातला नटसम्राट दाखवलेला नाही, तो काळ तो आहे, त्यामुळे मी ती की त्या काळातल्या त्या एका नटाची गोष्ट आहे. थँक्यू. थँक्यू.